नमस्कार, मी पूनम, स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वप्नातील अमेरिका। आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे अमेरिकेतील लायब्ररीमध्ये। बघा, सुरुवातीलाच किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। अमेरिकेतील लायब्ररीमध्ये काय वेगळेपण आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। लायब्ररी म्हटली की पुस्तकं तर आलीच। या लायब्ररीमध्ये सगळ्याच प्रकारची पुस्तकं बघायला मिळत आहेत आणि लहान मुलांसाठी खास वेगवेगळे गेम्सही इथे आहेत। लहान मोठ्यांपासून सगळ्यांसाठीच वाचनाची आणि पुस्तकांची आवड निर्माण करण्यासाठी इथे खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी असतात। आणि शिवाय तेही फ्रीमध्ये उपलब्ध आहे। इथे आपल्याला कुठलेही चार्जेस द्यायची गरज नाही। ते आल्यानंतर आपण इथे आपलं नाव वगैरे, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या इन्फॉर्मेशन देऊन इथे रजिस्टर करायचं। त्यानंतर आपल्याला हवी तितकी पुस्तकं आपण घेऊन जाऊ शकतो। एवढी सुंदर लायब्ररी तर मी पहिल्यांदाच बघत आहे, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते। साधारण 3 मजली इमारत आहे ही फक्त लायब्ररीची। आम्ही तरी साधारण महिन्यातून 2 वेळा तरी इथे येत असतो, कारण विहानला खूप आवडते ही लायब्ररी। त्याला का आवडते हे तुम्हाला आत्ता बघायला मिळेलच। इथे बनवलेली आहे ही छोटीशी स्कूल बस आणि विहान बसलेला आहे इथे ड्रायव्हर सीटवर। यानंतर इथे अजूनही काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ते विहानला खूप आवडतात। तर ह्या ॲक्टिव्हिटी बघून तुम्हाला समजलंच असेल विहानला लायब्ररी का आवडते। हे तर काहीच नाही, अजून तर पुढे बघा। एक ॲक्टिव्हिटी कम्प्लीट झालेली आहे आणि आता दुसरी ॲक्टिव्हिटी चालू झालेली आहे। इथे आपल्याला ट्रेन दिसत आहे आणि ट्रेनचे छोटे छोटे डब्बे दिसत आहे आणि त्याला मॅग्नेट लावलेला आहे। मॅग्नेटमुळे ते एकमेकांना चिकटून राहतात। या ॲक्टिव्हिटीमधून लहान मुलांना काउंटिंग करायला शिकवण्याचा हा एक उद्देश आहे आणि ह्यातून कॉन्सन्ट्रेशनही वाढतं। त्यानंतर काही कलरिंग ॲक्टिव्हिटी पण आहेत आणि आता जी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये मॅग्नेटिक बोर्ड आणि पझल्स आहेत। ॲक्टिव्हिटीज करून झाल्यानंतर थोडासा अभ्यास तर करायलाच पाहिजे ना, म्हणूनच विहान आता बसलेला आहे अभ्यास करायला। त्याच्या हातामध्ये जे आहे ते पण मॅग्नेटिक पेन्सिल आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलांना दिल्या जातात, जेणेकरून ॲक्टिव्हिटी करता करता मुलांना शिकायलाही मिळतं। म्हणूनच तर इथल्या लहान मुलांना लायब्ररी खूप आवडते। नाव इट्स शो टाईम। तर आता विहान आपल्याला पपेट शो दाखवणार आहे। त्याने हातामध्ये फ्रॉकचं पपेट घातलेलं आहे आणि आता तो पपेट शो दाखवत आहे। ते लहान मुलांसाठी स्टोरी टेलिंगचे पण सेशन असतात। लायब्ररीतील काही व्यक्ती इथे दर आठवड्याला येऊन लहान मुलांना स्टोरी वाचून दाखवतात आणि त्यानुसार ते समजूनही सांगतात। मुलांना घेऊन लायब्ररीमध्ये यायचं आणि त्यांना त्यांचे गेम्स आणि ॲक्टिव्हिटी करू द्यायचं आणि आपण एखादा तास मस्त निवांत पुस्तक घेऊन वाचत बसायचं, खूपच छान वाटतं। तेही खूप एन्जॉय करतात, खेळता खेळता नवीन गोष्टी शिकायलाही मिळतात आणि ह्यातून पुस्तकांबद्दल गोडी निर्माण होते। वरच्या 2 मजल्यावरती बुक्स आणि अदर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खालच्या 3 मजल्यावरती कॅन्टीन आहे। छानपैकी कॉफी पिता पिता आपण पुस्तक वाचत बसू शकतो। तर कशी वाटली तुम्हाला अमेरिकेतील लायब्ररी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।